राज्य नगरपालिका व महानगरपालिका संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी वैजापूर पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयातील श्रीमती सुवर्णा बोर्डे यांना मिळाला आहे. सदरील पुरस्कार राज्याचे शालेय शिक्षण तथा क्रीडा मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते लोणावळा येथील नुकताच प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती बोर्डे यांनी नवनव्या तांत्रिक अध्यापन पद्धतीने या कोरोना काळातही आपले अध्ययन व अध्यापन सातत्याने चालू ठेवून राज्यातील शिक्षकांना या पद्धतीने अवगत केले. त्या एक उपक्रमशील शिक्षिका आहेत. त्या आरंभापासून विद्यार्थ्यांना आकलन होतील अशा सोप्या पद्धतीचा अवलंब करून शिकवित आलेल्या आहेत. याची दखल घेत संघाने त्यांची निवड केली. त्यांच्या पालिकेच्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, दोंडीराम सिंग राजपूत, मुख्याध्यापक जी जी राजपूत, शिक्षक बी बी जाधव यांनी त्यांचे अभिनंदन.